यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। मणिपूर येथील घटनेचा ख्रिश्चन समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। मणिपूर येथे महिलांवर निंदनीय अत्याचार झाला, त्याबद्दल ख्रिस्ती समाजाच्या वतीने श्रीरामपूर येथे घटनेचा जाहीर निषेध करा मणिपूर सरकारचाही निषेध करण्यात आलाय। या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर तसेच ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। या घटनेचं अति दुःख होत आहे, कारण या घटनेमध्ये महिलांवर अन्याय अत्याचार दिसून येत आहे। आजचे सरकार जे गायीला गोमाता म्हणते आणि गायीची पूजा करते, गायीला मानाचं स्थान देते, तेच सरकार किंवा त्याच सरकारमधली असलेली प्रजा ही महिलांवर अन्याय अत्याचार करीत आहे। अशा महिलांना, असंख्य महिलांना न्याय मिळावा म्हणून न्याय मिळण्यासाठी आम्ही हा निषेध व्यक्त करत आहोत। मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध असो, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मध्ये ज्या घटना झाल्या आहेत त्याच्या क्लिप आता बाहेर येऊ लागल्या आहेत आणि त्या पाहिल्यावर सर्वजण सुन्न झालेले आहेत। तिथे महिलावर जे अत्याचार झाले ते खरोखर निंदनीय आहेत। आपण भारत देश हा महासत्ता व्हावा म्हणून स्वप्न पाहत आहोत, परंतु अशा ह्या घटना आपल्याला मागं खेचत आहेत आणि ही फक्त ख्रिस्ती समाजाची व्यथा नाही तरी संपूर्ण मानवजातीची व्यथा आहे। स्त्रियांना अशा प्रकारे वागणूक द्यावी हे खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे आणि या भारत देशामध्ये पुढाऱ्यांनी नेत्यांनी याकडे जातीने लक्ष द्यावं आणि अशा अनिष्ट घटना इथून पुढे घडू नयेत म्हणून त्यांनी काळजी घ्यावी। सर्व धर्मियांना, सर्व वंशाच्या लोकांना, सर्व पंथीयाच्या लोकांना सारखाच न्याय मिळावा, एकमेकांचा आदर व्हावा, एकमेकांना चांगली वागणूक मिळावी अशी आम्ही सरकारकडून अपेक्षा करत आहोत आणि झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करून सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी आम्ही त्याला मागणी करत आहोत। या ठिकाणी आपण मणिपूर या ठिकाणी काल जी क्लिप आली महिलांच्या विषयी ते अतिशय पाहून खूप दुःख झालं, अतिशय वाईट वाटलं की आमच्या या सुसंस्कृत भारत देशामध्ये आज महिलांवर अशा प्रकारे जो अत्याचार झाले तो खूप दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे, पीडादायक आहे, क्लेशदायक आहे, संताप आणणारा आहे, क्रोध आणणारा आहे की काय असं घडत आहे आणि अशा घटना अशोभनीय अशा आहेत। आज आम्ही सर्वजण ख्रिस्ती समाजाच्या वतीने आपला निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की शासनाने त्या ठिकाणी लक्ष घालावं, शासनाने त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करावी आणि जे लोक होते, जे तरुण होतो, जो जमा होता, जो हजार लोकांचा जमा होता, त्या प्रत्येकाला पकडून त्या प्रत्येकावर FIR दाखल करावी आणि त्या प्रत्येकाला शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा आहे आणि या ठिकाणी सरकारने लक्ष घालावं आणि त्या तरुणांना योग्य ती कारवाई करावी आणि अशा घटना जे आमच्या देशासाठी मान खाली घालणारी आहे या घटनेपासून एक धडा घ्यावा की अशा घटना पुन्हा घडू नये आणि एक चांगल्या भारताचं चित्र आहे ते चित्र चांगल्या प्रकारे प्रकट व्हावं हीच माझी त्या ठिकाणी इच्छा आहे। धन्यवाद। या प्रसंगी लोयला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर जो गायकवाड, ऑल पास्टर फेलोशिप संघटनेचे अध्यक्ष पास्टर राजेश कर्डक, तसेच पास्टर अण्णा मोली, पास्टर सुनील बार्शी, सेंट लूक हॉस्पिटलचे सिस्टर ज्ञानसिंह कोनोसा, सिस्टर्स रिटा आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, सुरेश ठुबे, संजय लोंडे, कमलाकर पंडित, लेविन भोसले, विजय त्रिभुवन, फ्रान्सिस कदम, राजू साळवे, रंजित लोखंडे, जॉन लोखंडे, प्रकाश लोखंडे, संजय दुशी, अक्षय ठुबे, रवी त्रिभुवन, पास्टर भाऊसाहेब आडाव, सुनील आडाव, प्रकाश सावंत आदींसह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या। या प्रसंगी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद, लोयला चर्च, ऑल पास्टर फेलोशिप आणि मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव आदी उपस्थित होते। न्यूज सुपरमन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।